हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष श्री शिवरामजी गिरेपुंजे, आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी मेंढे, माजी पालकमंत्री आणि आमदार परिणयजी फुके, बाळाभाऊ काशीवार, आपले प्रदेशाचे सचिव संजयजी भेंडे मंचावर उपस्थित, रेखाताई भाजीपाले, प्रवीणजी पडोळे, इंद्रायणीताई कापगते, प्रकाशभाऊ बाळबुधे, राजेशजी बांगते, श्री बोल्ले सर, घनश्याम खेडीकर, पद्माकर बावनकर, धन्वंताताई राऊत या ठिकाणी मंचावर उपस्थित, रजनीताई पडोळे, सुदामजी शहारे, सर्वच मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी समोर बसलेले, आपले नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात की आजच माझ्या मनामध्ये ही खात्री पटली आहे की ही नगर पंचायतही भारतीय जनता पार्टी जिंकणार आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागाही भारतीय जनता पार्टीच जिंकणार. खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी दिव्य मराठी नावाचा भास्कर ग्रुपचा एक पेपर आहे, या पेपरच्या पहिल्या पानावर एक जाहिरात होती. ही जाहिरात कुठल्या पक्षाने दिली नव्हती, कुठल्या संघटनेने दिली नव्हती, ही जाहिरात स्वतः त्या वृत्तपत्राने दिलेली जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो होता, त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा फोटो होता, त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा फोटो होता, अशा तिघांचे फोटो लावून पानभर जाहिरात वृत्तपत्राने स्वतः दिली. आणि त्या जाहिरातीत लिहिलं होतं, आमचं सरकार हरवलं आहे ते शोधून द्या. आमचं सरकार हरवलंय. आणि काल साम टीव्हीवर एक बातमी मला पाहायला मिळाली, त्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की आमचं सरकार हरवलंय शोधून देणाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देऊ. आता भाजप म्हणत नाहीये, विरोधी पक्ष म्हणत नाहीये, आता या सरकारच्या बद्दल कोण बोलताय? माध्यम बोलतायत, वृत्तपत्र बोलतायत, चॅनल बोलतायत, कारण या सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. 3 पक्षाचं सरकार आहे, पण 3ही पक्षाच्या सरकारमध्ये काय चाललंय हे कोणालाही या ठिकाणी माहिती नाही. खरं म्हणजे मी असं म्हणेन, सरकार म्हणजे काय असतं? सरकार म्हणजे शासन असतं. शासन म्हणजे दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी घेऊन सत्तेवर आलेले लोक म्हणजे शासन असतं, म्हणजे सरकार असतं. आज महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे, मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, सत्ता पक्षाचे आमदार आहेत, पण सरकार मात्र कुठेच नाही आहे. एकही कार्यक्रम जनतेच्या हिताचा चाललेला नाही आहे. सगळे माल कमवण्यामध्ये मग्न आहे, भ्रष्टाचारामध्ये मग्न आहे. कोणी रेतीची तस्करी करताय, कोणी दारूची तस्करी करताय, कोणी सट्टापट्टा चालवताय, कोणी राशनचं धान्य विकताय, कोणी गरिबाच्या योजनांमधनं माल कमवण्याचं काम करताय. या ठिकाणी केवळ भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतोय. सामान्य माणसाचा विचार हा कोणाच्याही मनामध्ये पाहायला मिळत नाही. आताच खासदार साहेब परिणय भाऊ सांगत होते धानाच्या बोनसच्या संदर्भात, मी आठवण करून देतो, धानाच्या रेग्युलर बोनसची सुरुवात आपल्या सरकारनं केली. त्यापूर्वी कधीतरी एकदा 50 रुपये बोनस दिला होता, परंतु आपलं सरकार आल्यानंतर आम्ही घोषणा केली
दर वर्षी आम्ही धानाला बोनस देणार, कुठल्या शेतकऱ्याला मागायला यावं लागलं नाही। ऑक्टोबर महिन्यात आम्ही घोषणा करायचो, वेळेवर खरेदी करायचो, खरेदीत कुणाला तटकट पडावं लागायचं नाही, खरेदीमध्ये कुठला भ्रष्टाचार नाही, खरेदीत काटा मारण्याचा विषय नाही, खरेदीत पाणी मारण्याचा विषय नाही, अतिशय पारदर्शी अशा प्रकारची खरेदी व्हायची आणि शेतकऱ्यांना बोनस मिळायचा। कधीही शेतकऱ्यांना आमच्या पाठीमागे बोनस करता फिरावं लागलं नाही। भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 वर्षांमध्ये 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांना बोनस पोटी देणारं सरकार हे आपलं सरकार होतं। या ठिकाणी ज्यावेळी धानावर मावा तुडतुडा आला त्यावेळी आपण मदत केली, अतिवृष्टी झाली आपण मदत केली, अवर्षण झालं आपण मदत केली, पूर आला आपण मदत केली, कर्जमाफीमध्ये आपण मदत केली, कृषी समृद्धी योजनेतनं आपण मदत केली, विहीर बांधण्याकरता आपण मदत केली, बोडी बांधण्याकरता आपण मदत केली। राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पाठीशी उभं होतं। आजची परिस्थिती काय आहे, यांनी मारे सांगितलं की फडणवीसांचं सरकार 500 रुपये बोनस द्यायचं, आता आम्ही 700 रुपये बोनस दरवर्षी देऊ। मी त्याच वेळी सांगितलं होतं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, हे शेवटी लबाडाचंच आवतन निघालं आणि आता 700 रुपये सोडा 7 रुपये देखील बोनस द्यायला हे तयार नाही। आता प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं आमच्याकडे पैसे नाही त्यामुळे तुम्ही बोनस विसरून जा। प्रफुल्ल पटेल साहेब नाना पटोलेजी, तुम्ही आम्हाला म्हणता बोनस विसरा, आम्ही बोनस विसरणार नाही, तुम्हाला नक्की विसरू आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, हे आज सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे। खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं, कोरोनाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास झाला, छोटा व्यापारी असेल, भाराभरुतेदार असेल, शेतमजूर असेल, शेतकरी असेल, च्या महिला असतील, कोणाला एका नव्या पैशाची मदत या सरकारनं केली नाही। एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी सगळ्यांना फ्री राशन दिलं, महिलांच्या खात्यामध्ये 500-500 रुपये 3 वेळा भरले, सिलेंडर मोफत दिलं, सिनियर सिटीजनला पैसे दिले, विधवा परित्यक्तांना पैसे दिले, मजुरांच्या खात्यामध्ये 3000 रुपये दिले, सगळ्या समाजाच्या घटकांना, रस्त्यावर दुकान लावणाऱ्यांना 10000 रुपये दिले, छोट्या दुकानदारांना मदत केली, फुटपाथ दुकानदाराला मदत केली, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे दिले, प्रत्येकाला काही ना काही मदत ही मोदीजींनी त्या ठिकाणी केली। पण राज्याच्या सरकारनं फुटकी कवडी देखील या ठिकाणी आपल्याला दिली नाही। आपल्या बाजूची दुसरी राज्य मध्य प्रदेश सरकार राज्य, त्या राज्याने शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, भाराभरुतेदारांना, छोटं छोटं काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला पैसा दिला, पण महाराष्ट्राच्या सरकारने मात्र एक फुटकी कवडी कोणाला दिली नाही। आणि बंधू भगिनींनो, आता हे आपल्याला सांगतात आमच्या जो पैसा नाही म्हणून बोनस नाही, आमच्या जो पैसा नाही म्हणून आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही। पण आश्चर्याची गोष्ट बघा, एकीकडे गरिबाला मदत न करणारं हे सरकार, ज्यावेळी लॉकडाऊन संपलं त्यावेळी या राज्यातले सगळे बार मालकांची एक असोसिएशन आहे, दारूचे बार असतात ना त्याची असोसिएशन आहे, ती असोसिएशनचे लोक माननीय पवार साहेबांकडे गेले आणि सांगितलं कोरोनाच्या काळात आमचं फार नुकसान झालंय, दारू विकता आली नाही म्हणून आमची लायसन्स फी तुम्ही अर्धी करा। पवार साहेबांनी त्यांना सरकारकडे पाठवलं आणि काय आश्चर्य आहे बघा, गरिबाला मदत नाही आहे पण दारू विकली गेली नाही म्हणून बार मालकांच्या लायसन्सची फी 50% कमी करण्याचं काम हे या बिघाडीच्या सरकारनं या ठिकाणी केलं। आणि एवढंच करू हे थांबले नाही, काल परवा जेव्हा आम्ही म्हटलं बोनस द्या, जेव्हा आम्ही म्हटलं केंद्र सरकारने 10000 रुपयांनी पेट्रोल डिझेलचा भाव कमी केलाय, इतर राज्यांनी त्यांचे टॅक्सेस कमी केले त्यामुळे इतर राज्यात 20-20 रुपयांनी भाव कमी झालाय, तुम्ही पण कमी करा, यांनी सांगितलं आमच्या जो पैसे नाही आणि बोनस नाही ते भाव कमी करायचे नाही। आणि 15 दिवसापूर्वी काय निर्णय घेतला, निर्णय असा घेतला की विदेशी दारू फार महाग झाली आहे आणि म्हणून विदेशी दारूवर राज्य सरकार जो टॅक्स लावतो तो टॅक्स 50% कमी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला। म्हणजे आता या सरकारला काय म्हटलं पाहिजे, एका काळात इंदिराजींच्या काळात म्हटलं जायचं
वारे इंद्राजी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशी अवस्था आता या सरकारने पुन्हा आणली की वारे एमबीए तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा प्रकारे आणि विदेशी दारू पिणारे कोण आहेत हे धनदानगे लोक त्यांच्या विदेशी दारूला 50% सूट विकणारे मोठे मोठे लोक त्यांना 50% सूट पण आमच्या शेतकऱ्यांनी बोनस मागितल्यानंतर या ठिकाणी सांगतात आमच्याकडे पैसा नाही आहे हे कोणाचं सरकार आहे कोणाकरता सरकार चालत आहे हा प्रश्न आज आपल्या समोर आहे मी तुम्हाला सवाल विचारतो 5 वर्ष तुम्ही आपलं राज्य बघितलं या 5 वर्षामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये किंवा भंडारा असं नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये एका तरी शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन कापलं गेलं का 5 वर्षात एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन आपण कापलं नाही सांगा कापलं का एकाही शेतकऱ्याचं नाही आमचे बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते मी बावनकुळे साहेबांना सांगितलं शेतकरी हा शेवटचा घटक आहे अरे कधी अतिवृष्टी होते कधी मावा तुडतुडा येतो कधी त्याच्या कापसावर बोंडळी येते कधी तो पावसाने अडचणीत येतो तो वीज बिल भरू शकला नाही तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही एकाही शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन कापलं नाही एवढंच नाही तर या भंडारा गोंदियामध्ये ज्यावेळेस आवश्यकता होती राज्य सरकारच्या वतीनं अनुदान आम्ही वीज मंडळाला देऊन 12 तास अखंडित वीज देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आणि शेतकऱ्याला जगवलं पण आज मात्र शेतकऱ्याची वीज सर्रास तोडली जाते आहे हे एसी केबिन मध्ये बसून मंत्री सांगतात शेतकऱ्यांना देखील वीज बिल भरावं लागेल अरे तुम्ही माल कमवताय आणि त्याचा बोनसही देत नाही आणि त्या ठिकाणी सांगतात शेतकऱ्यांनी वीज बिल भरावं लागेल खऱ्या अर्थानं या सरकारला माझा सवाल आहे इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची 1000 कोटी रुपयाची थकबाकी आहे एकाच तरी तुम्ही बिल कापलं एकाच तरी वीज कनेक्शन कापलं नाही कापलं पण त्या शेतकऱ्याची थोडी थकबाकी झाली तुम्ही त्याचं नुसतं कनेक्शन कापत नाही त्याची डीपी काढून देताय डीपी म्हणजे 4 लोकांनी बिल भरलं नाही तर 17-18 लोकांचे कनेक्शन कट आणि पैसे भरले तरी एक एक महिना डीपी येत नाही शेतकऱ्याचं पीक जळालं तरी हरकत नाही अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे घरगुती वापराकरता पहिल्यांदा सांगितलं 100 युनिट पर्यंत सूट देऊ 100 युनिटची सूट तर सोडाच विजेचे भाव देखील वाढवले भरमसाठ अशा प्रकारची बिलं या ठिकाणी सामान्य माणसाला दिली आणि म्हणून बंधू भगिनींनो खऱ्या अर्थानं हे सरकार जे आहे हे सरकार सामान्य माणसाच्या विरोधी सरकार आहे यांना स्वतःच्या पलीकडे काही नाही आहे यांना केवळ भ्रष्टाचार भ्रष्टाचारातनं पैसा आणि यांना असं वाटायला लागलंय की आम्ही लोकांची मतं या पैशातनं विकत घेऊ आणि त्यातनं आम्ही निवडून येऊ पैशाचा माज चढलाय माज माजलेले आहेत पण या माजोरड्यांना तुम्हीच जागा दाखवू शकता जे माजले असतात त्यांना लोकशाहीमध्ये एका मिनिटात जमिनीवर आणता येतं ती ताकद तुमच्याकडे आहे ती किमया तुमच्याकडे आहे आणि ती संधी देखील या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे आहे तुम्ही बटन दाबून यांना जमिनीवर आणू शकता आताच प्रणय भाऊंनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सांगितलं खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी 13/12/2019 या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ओबीसी आरक्षण जर द्यायचं असेल तर तुम्ही ट्रिपल टेस्ट करा म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग तयार करा आणि त्याला अहवाल तयार करायला सांगा या सरकारनं 14 महिने राज्य मागासवर्ग आयोग देखील गठीत केला नाही एकीकडे मोदीजी आहेत ज्यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोग केवळ गठीतच केला नाही त्याला संवैधानिक दर्जा दिला आणि दुसरीकडे या सरकारनं 14 महिने आयोग गठीत केला नाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात लिहून ठेवलाय मी म्हणत नाही लिहून ठेवलाय की हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या प्रति गंभीर नाही आम्ही सांगितलेली कुठली कारवाई यांनी केलेली नाही आणि म्हणून आम्ही ओबीसी आरक्षण स्थगित करतोय काही केंद्र सरकारचा संबंध नाही आहे यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण या ठिकाणी केलं पुन्हा एकदा नव्याने निवडणुका लागल्या पुन्हा एकदा यांनी ऑर्डिनन्स काढून टाकला पुन्हा तो चॅलेंज झाला आणि पुन्हा त्या ठिकाणी हे जाऊन सांगतात 2 वर्ष पूर्ण झाले आणि मग हे सांगतात आता आम्हाला 3 महिने द्या आम्ही 3 महिन्यात रिपोर्ट सादर करतो कोर्टाने यांना विचारलं तुम्ही झोपला होतात का 2 वर्ष तुम्हाला दिली होती
दोन वर्षामध्ये हे काम तुम्ही का केलं नाही? आता तुम्ही तीन महिने आम्हाला मागता, मग आता जर तुम्हाला तीन महिन्यात काम करता येतं तर दोन वर्षात हे काम का केलं नाही याचं उत्तर हे देऊ शकले नाहीत. आणि कोणतंही ते स्थगित केलं. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आजही म्हणतात केंद्राचा डेटा, सर्वोच्च न्यायालयाने त्यातही निकाल दिलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलाय की केंद्राची जी माहिती आहे ती सामाजिक आर्थिक आरक्षणाकरता म्हणजे नोकऱ्यांकरता किंवा ऍडमिशन करता आवश्यक आहे आणि राजकीय आरक्षणाकरता राजकीय मागासलेपणाची ही माहिती ही केंद्राजवळ नाही ती राज्याला जमा केली पाहिजे. पण हे राज्याचे लोक इतके नाकर्ते आहे, हे स्वतःला ओबीसीचे नेते बनवतात, राज्यभर मोर्चे काढतात आणि यांचं सरकार या ठिकाणी साधा तीन महिन्यात होणारा सर्वे देखील करत नाही आणि त्यामुळे हे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी गेलं आहे. माझा तर स्पष्ट आरोप आहे हे आरक्षण याकरता गेलं की या मंत्रिमंडळात अर्धे मंत्री असे आहेत की ज्यांची सातत्याची लढाई ओबीसींच्या विरुद्ध आहे, जे ओबीसी विरोधी आहेत, ज्यांची लढाईच ओबीसींच्या विरुद्ध आहे, ज्यांना निवडणुकीमध्ये ओबीसींच्या विरुद्धच लढावं लागतं असे 50% मंत्री या मंत्रिमंडळात आहेत आणि ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ओबीसीला ते कधीच न्याय मिळू देणार नाही. अरे हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही देता पण 5 कोटी रुपये ते राज्य मागासवर्ग आयोगाने मागितले ओबीसीचा डेटा जमा करायला, ते 5 कोटी रुपये तुम्ही देत नाही आणि तोंड वर काढून या ठिकाणी भाषण करता शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आरक्षण गेलं असेल तर या सरकारमुळे गेलाय. अरे या देशामध्ये पहिल्यांदा ओबीसीचा मुलगा, एक गरीब चहावाला ओबीसीचा मुलगा नरेंद्र मोदींच्या रूपानं देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला, 30 वर्षामध्ये मेडिकलच्या प्रवेशात ओबीसीला आरक्षण नव्हतं. आमचे ओबीसीचे मुलं इंजिनिअरिंगला तर आरक्षण त्यांना मिळायचं पण मेडिकल ऑल इंडिया कोट्यामध्ये एका सीटचं आरक्षण देखील आमच्या मुलांना नव्हतं. मोदीजींनी सांगितलं ओबीसीचे मुलंही डॉक्टर बनले पाहिजे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये 27% ओबीसीच्या मुलांना आरक्षण हे नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी दिलं. हे नरेंद्र मोदीजी आहेत आणि आरक्षण घालवणारे हे या ठिकाणचं एमबीएचं सरकार आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्याला जाग होण्याची आवश्यकता आहे. ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून या सरकारला झटका दिला पाहिजे. हे झोपलेलं सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. हे असे सरकार आहे की जे माजलेले आहेत यांना जमिनीवर आणण्याकरता तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. येत्या 21 तारखेला कमळाचं बटन दाबून नगर पंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, भारतीय जनता पक्षाला तुम्ही निवडून आणलं की या सरकारला झटका बसेल आणि हे सरकार जाग होईल आणि आपली ओबीसी विरोधी, शेतकरी विरोधी, शेतमजूर विरोधी नीती हे सरकार या ठिकाणी बंद करेल. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी 21 तारखेला मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.